आणि वांद्रे पूर्वच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात एमआयएमनं आता शिवसेनेला दिलेल्या आव्हानावरती शिवसेना अजून गप्पच आहे. वांद्रेच्या सभेत उद्धव ठाकरे यांना हैदराबादमध्ये येण्याचं आव्हान ओवेसींनी दिलं होतं. शिवसेनेचा वाघ बाहेर का पडत नाही असा सवाल त्यानं विचारला होता. पण ओवेसींच्या या आव्हानावरती ना शिवसेना नेते बोललेत ना सामना. एरवी विरोधकांवरती तुटून पडणारी शिवसेना आता गप्प का असा सवाल सगळीकडनं विचारला जातोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सगळी सूत्र स्वीकारली त्यावेळेला उद्धव ठाकरेंवरती टीका करण्यात आलेली होती. शिवसेनेचा वाघ आता मवाळ झालेला आहे अशा पद्धतीची ही टीका उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेली होती. उद्धव ठाकरे यांच्या स्वभावामुळे तशी टीका ती सुरू झालेली होती. मात्र आता खरोखरच शिवसेना मवाळ झाले की काय असा प्रश्न पडू लागलेला आहे. हैदराबादचे एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी दोनच दिवसापूर्वी मुंबईच्या बांद्र्यामध्ये किंवा खेरवाडीमध्ये येऊन उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलेलं होतं. माझ्यात हिंमत आहे म्हणून मी मुंबईमध्ये येऊन बांद्र्यामध्ये येऊन प्रचार करतो आहे. तशीच जर हिंमत तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही हैदराबादमध्ये येऊन प्रचार करून दाखवा असं खुलं आव्हान अकबरुद्दीन ओवेसी यांनी उद्धव ठाकरे यांना केलेलं होतं. मात्र दोन दिवस उलटून गेले असले तरीही अद्याप या आव्हानाला कोणत्याही पद्धतीचं प्रत्युत्तर हे शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलेलं नाहीये. कालच ज्या वेळेला नारायण राणे यांची सभा झालेली होती त्यावेळेला नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आरोप केलेला होता एमआयएम हे शिवसेना आणि भाजपाचं पिल्लू आहे, माझ्या विरोधात हे एकटे लढू शकत नाहीत, म्हणून त्यांना एमआयएमची मदत घ्यावी लागलेली आहे असा आरोप देखील राणे यांनी केलेला होता. त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं अकबरुद्दीन ओवेसी यांना जे प्रत्युत्तर दिलं जात नाहीये त्याच्या मागचं कारण राणे यांच्या आरोपात दडलंय का हेच बघायचं आहे. की आज संध्याकाळी जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे ओवेसींना प्रत्युत्तर देतात हेच बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन खडकसह तुषार शेटे, TV9 मराठी. आणि एमआयएमच्या ओवेसींनी वांद्र्याच्या प्रचारसभेत शिवसेनेला नेमकं काय आव्हान दिलं होतं ते ऐकूयात. दुश्मनों की जबान से भी सच बुलवा देता है. अरे कर उद्धव ठाकरे का क्या बयान आया. उद्धव ठाकरे ने अपने बयान में कहा कि नारायण राणे की तो जमानत जब्त होगी, मुकाबला मजलिस और सेना में. उद्धव ठाकरे तू हमसे जिंदगी पूरी पाप के साए में गुजरी.